माई हुंडाई देत आहे रोजगाराची संधी. सेल्स एक्झिक्युटिव्ह ताबडतोब नेमणे आहेत. कणकवली, वैभववाडी, मालवण, देवगड, सावंतवाडी या तालुक्यात सेल्स एक्झिक्युटिव्ह त्वरित नेमणे आहेत. आपल्या अर्जासह आजच भेटा माई हुंडाई कुडाळ. फोन नंबर 9922-4290-07 अथवा 7447-44-2921. ईमेल आयडी hrm@ghatkegroup.com. कोकणातील विकासाचे प्रश्न मागील 70 वर्षापासून प्रलंबित आहेत. यात कोणतेही राजकीय पक्षाचा दोष नसून आपणच आपले हक्क मिळवण्यात कमी पडल्याची खंत समृद्ध कोकण संघटनेचे संस्थापक संजय यादवराव यांनी व्यक्त केली आहे. मात्र आता स्वतःच्या हक्कांसाठी कोकण एकवटले असून येत्या 25 जून रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन छेडलं जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या आंदोलनाचा श्री गणेशा मंगळवारी सायंकाळ मालवण मधून करण्यात आला. यावेळी सागराला श्रीफळ, हापूस, काजू, मासे असं कोकणचं उत्पादनाचं पीक अर्पण करण्यात आलं. माई हुंडाईची मान्सून धमाका ऑफर. जून मध्ये सेंट्रो किंवा ग्रँड आयटेन बुक करा आणि मिळवा 5 वर्षाची वॉरंटी, 5 वर्षाचा रोड साइड असिस्टन्स, 50,000 किलोमीटर पर्यंतच्या देखभालीची हमी. अटी लागू. माय हुंडाई प्लॉट नंबर C1A उद्यमनगर कुडाळ. मोबाईल नंबर 9922429007 किंवा 7447442921. निसर्ग सौंदर्यानं भारलेल्या कोकणला गेल्या 70 वर्षापासून राज्यकर्त्यांकडून सापत्न भावाची वागणूक मिळते. शासकीय यंत्रणा जाणीवपूर्वक कोकणवर अन्याय करत असून इथल्या पर्यटन व्यावसायिक, मत्स्य व्यावसायिक शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे भरडला जातोय. या विरोधात समृद्ध कोकण संघटनेच्या माध्यमातून कोकण रोजगार हक्क अभियान हाती घेण्यात आलंय. सिंधुदुर्गात मंगळवारी या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. ओरोस जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना कोकण विकासाच्या विविध मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं. यावेळी भाजपचे प्रदेश चिटणीस राजन तेली, संजय यादवराव, संग्राम प्रभुगावकर, मंदार केणी, बाबा मोंडकर, जेरॉन फर्नांडिस, बाबा परब, हरी खोबरेकर, देवानंद लोकेगावकर, अविनाश सामंत, मिथिलेश मिठभावकर यांच्यासह वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते. यानंतर ओरोस ते मालवण बंदर जेटीपर्यंत वाहनांची रॅली काढण्यात आली. ही रॅली बंदर जेटी इथं आल्यानंतर संजय यादवराव यांनी मार्गदर्शन केलं. आपलं आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधात नाही, तर आपल्या न्याय्य हक्कांसाठी आहे. किनारपट्टीवरच्या सीआरझेडचा प्रश्न सुटला पाहिजे. शासकीय नोकरीत कोकणला 80% प्राधान्य मिळालं पाहिजे. यासह वेगवेगळ्या 10 मागण्या घेऊन हे आंदोलन आम्ही उभारत असून कोकणातल्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी या आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं. गोखले, आगरकर, विनोद भावे, वासुदेव बळवंत फडके, चापेकर, कानेरे, झाशीची राणी सुद्धा कोकणातली होती. ज्या पहिल्या बाजीरावाने अफगाणिस्तान पर्यंत भारताचं राज्य नेलं, आता आपला भारत होता त्याच्यापेक्षा मोठा भारत होता आणि ते राज्य कोकणातले होते पहिले बाजीराव. देश आपण स्वतंत्र केला, पण आपण स्वतंत्र झालो काय? आपण आजही आर्थिकदृष्ट्या पारतंत्र्यात आहोत. कोकणात काय करावं हे पश्चिम महाराष्ट्रवाले ठरवतात. तुमच्याकडे फेणी, काजू फेणी बनली जाणार नाही याची काळजी पश्चिम महाराष्ट्र घेतो. तुमच्याकडे वायनरीला डबल एक्सरसाइज लागेल याची काळजी. म्हणजे ज्या कोकणाने देशाला स्वतंत्र दिलं त्या कोकणाला 70 वर्ष खऱ्या अर्थाने स्वतंत्र मिळालं का? मित्रांनो, मुंबईतलं कुठलंही आंदोलन, मग संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन असेल, मग मराठी भाषेचं आंदोलन असेल, सगळी आंदोलनं कोकणी माणूस करतो. पण हा कोकणी माणूस स्वतःसाठी कधीच त्याने आंदोलन केलेलं नाही. आतापर्यंत एकदाही सरकारकडे कर्जमाफी मागितलेली नाही, कधी सरकारकडे हात पुढे केला नाही, कधीही त्या ठिकाणी आपण पाहतो की सगळीकडे आकडे टाकून वीज चोरली जाते, पण कोकणात कुठेही आकडा टाकून वीज चोरली जात नाही. कोकणातला माणूस कधी सरकारचा कुठलाही महसूल बुडवत नाही. सरकारी पैसे परस्पर संपून त्याची मोठमोठे प्रकल्प उभे करायचा असं कोकणातला माणूस कधी करत नाही. स्वाभिमानाने जगणारा हा प्रदेश,
पण काय या प्रदेशाची स्थिती आहे आज? म्हणजे आता पर्यटन आल्यामुळे जरा बरं वाटतंय आपल्याला, पण बरं काय आहे ते पर्यटन करतायत त्यांना नेमकं विचारलं, थोडं जरा डीप मध्ये विचारलं त्यांना कळेल आपल्याला की किती बरं वाटतंय ते। पण आज कोकणामध्ये सगळीकडे गावाची लोकसंख्या 1000 असेल तर फक्त 200 माणसं गावात राहतात। जरा आतल्या गावांची परिस्थिती पाहिली, रस्त्यावर भाज्या टाकतात, हे देशातलं पहिलं आंदोलन आहे ज्याच्यामध्ये आपण हापूस आंब्याची, आपल्या माशांची, आपल्या काजूंची, आपल्या नारळाची, आपल्या सुपारीची पूजा करतोय। पूजा इतक्या कसं करतोय की आम्ही अडचणीत आहोत हे सरकारला सांगतोय, पण म्हणून आम्ही रस्त्यावर आंबे पोचणार नाही, म्हणून आम्ही रस्त्यावर मासे ओतणार नाही। आमचा मच्छीमार अडचणीत आहे, आमचा पर्यटन व्यावसायिक अडचणीत आहे, आमचा आंबा बागायचा अडचणीत आहे हे सांगण्यासाठी। पण त्याचवेळी आपण ही जी पूजा करतोय मित्रांनो, आपण असं म्हणतोय की आमच्या आपल्याकडे का आपण लक्ष देतोय, असं कारण आपण आपल्याकडे लक्ष देतोय। सगळ्यात मोठी उदासीनता ही आपल्यामध्ये आहे, म्हणजे हे आंदोलन सगळ्यात पहिलं कोणाविरुद्ध असेल तर आपल्या सर्वांच्या मानसिकतेच्या विरोधातलं आंदोलन आहे, आपल्या उदासीनतेच्या विरोधातलं आंदोलन आहे। आपण जेव्हा जागे होऊ आपल्या पर्यटनासाठी, आपल्या हापूस आंब्यासाठी, आपल्या मच्छीमारांसाठी, आपल्या समुद्रासाठी, आपल्या कोकण भूमीसाठी, त्यावेळी कोकण बदलायला सुरुवात होईल। या कार्यक्रमानंतर आंदोलनाचा श्रीगणेश म्हणून सागराला कोकणची निसर्ग संपत्ती असलेलं श्रीफळ, हापूस, काजू, मासे अर्पण करण्यात आले। यावेळी कोकण विकासाचं गाराणं घालण्यात आलं। देवा महाराजा रामेश्वराच्या साक्षीने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने आम्ही सगळे कोकणवासीय, मालवणवासीय, दुर्गवासी असा संकल्प करतोय। कोकणाच्या समृद्धीसाठी आम्ही सगळेजण एकत्र येतो आहे आणि आम्ही सगळे एकत्र येऊन कोकणचा हापूस, कोकणचं पर्यटन, कोकणाचा मत्स्योद्योग, इथं गावागावात रोजगार कसा निर्माण होईल, इथला तरुण इथे कसा राहील, त्यासाठी आम्ही पुढच्या काळामध्ये काम करणार आहोत आणि त्याकरता आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी आम्ही करू। आम्ही रामेश्वरा तुझ्याकडे विनंती करतो की या शासकीय अधिकाऱ्यांना पण चांगली भीती दे, त्यांच्या मनातली नकारात्मकता कमी होऊ दे, कोकणाची धोरणं बदली होऊ देत, कोकणातल्या तरुणांना मदत करण्याची बुद्धी शासकीय यंत्रणेला दे आणि या यंत्रणेच्या मदतीने सुद्धा आणि आमच्या ताकदीवरती आम्ही आमचं कोकण, आमचा सिंधुदुर्ग जिल्हा, आमचा मालवण तालुका, आमचं तारकर्ली, आमचं देवबाग हे समृद्ध करण्याचा संकल्प आज करतो आहे आणि त्याकरता हे सगळं नारळ, हापूस आंबा, ही कोकणातली सगळी संपत्ती ही तुझा अर्पण करतो। यावेळी पत्रकारांशी बोलताना संजय यादवराव यांनी कोकण विकासाच्या आंदोलनामागची आपली भूमिका मांडली। कोकणचं महाआंदोलन सिंधुदुर्ग किल्ल्याच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने मालवणमध्ये सुरू होत आहे। कोकणामध्ये 80% नोकऱ्या बाहेरचे लोक मिळवतात, कोकणातल्या तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीत। कोकणातल्या तरुणांना कोकणात नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत। कोकणच्या विकासाचे 3 विषय आहेत, हापूस आंबा, पर्यटन आणि मासे। मत्स्योद्योग महामंडळाला मोठं बजेट नाही, पर्यटन म्हणून कोकणामध्ये गेल्या 10 वर्षात 200 कोटी खर्च होतात आणि त्या ठिकाणी हापूस आंबा काजू बोर्ड आहे पण त्यालाही निधी नाही। आम्ही म्हणतो आहे की पर्यटनाला 1000 कोटीचा निधी दरवर्षी मिळाला पाहिजे पुढची 10 वर्ष, हापूस आंबा काजूला 500 कोटीचा निधी मिळाला पाहिजे आणि मत्स्योद्योगाला कोकणात 500 कोटीचा निधी मिळाला पाहिजे। जर साखर उद्योगाला इतकी वर्ष मदत केली जाते तर कोकणातले हे जे 3 उद्योग आहेत त्यांना सरकारी बजेटमध्ये मदत केली पाहिजे आणि त्याचबरोबर हे उद्योग कोकणात करता येतील याकरता इथल्या तरुणांना सहजपणे परवानग्या मिळाल्या पाहिजेत, अनुदान मिळाली पाहिजेत, वेगवेगळ्या योजना याकरता आल्या पाहिजेत।
जिल्हा स्तरावरच परवानगी मिळाली पाहिजे आम्हाला दिल्लीत किंवा मुंबईत जायला लागू नये. आणि आम्ही सगळे कोकणातले लोक, इथले मच्छीमार, इथले पर्यटन व्यावसायिक, इथले आंबा बागायतदार, इथले शेतकरी, इथल्या सगळ्या पक्षाचे लोक, सगळ्या विचाराचे लोक हे एकत्र येतोय. कोकणातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींची आम्ही मदत घेणार आहे, कोकणातल्या सगळ्या खासदारांची आणि नेत्यांची मदत घेणार आहे. हे आंदोलन सरकारच्या विरोधात नाही, सरकारची सुद्धा मदत घेणार आहे. आणि सगळ्यांच्या मदतीने आमचं कोकण समृद्ध कसं करता येईल याचं अभियान या निमित्ताने आम्ही सुरू केलेलं आहे. आणि जास्तीत जास्त सिंधुदुर्गवासियांनी 25 जूनच्या मुंबईतल्या आझाद मैदानच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहावं असं या निमित्ताने मी सांगू इच्छितो. कोकणच्या किनारपट्टीवर आज सीआरझेडचा प्रश्न जटिल आहे. इथला हापूस आंबा देखील कर्नाटकच्या हापूसच्या आक्रमणाशी झगडत असून मच्छीमारांचा देखील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे कोकणातल्या व्यावसायिकांनी हाती घेतलेल्या या आंदोलनाला कितपत यश येणार हे येणारा काळच ठरवेल. कुणाल मांजरेकर, कोकण नाव, मालवण. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव .com.